दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामसेवक ढेपे यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची भेट घेतली. कुंभारी गावातील अनेक नागरिकांनी ग्रामसेवकांची बदली करावी अशी वारंवार मागणी केली आहे. तरीही सोलापूर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकांची बदली केली नाही. येत्या 8 दिवसात ग्रामसेवकांची बदली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला. प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, रमेश पाटील, युनुस शेख, रणजित जगताप आदी उपस्थित होते. कुंभारीचे ग्रामसेवक ढेपे यांच्या संदर्भात 29/5/2023 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन त्यांची बदली करण्यासंदर्भात डेप्युटी सी ओ शेळकंदे आणि बी डी ओ वाघ यांच्याकडे पत्र देण्यात आला होता. परंतु 2 महिने झाला त्याच्यावर कारवाई होत नाही आहे. एकीकडे बघता एखादा प्रहारचा पदाधिकारी गेला आणि काय कमी जास्त झाला, अधिकाऱ्याबरोबर भाचाबाची झाली तर 353 गुन्हा दाखल करतात. परंतु कार्यालयात बसून सर्रासपणे कायदा तुडवणारे हे अधिकारी यांच्यावर कारवाई कोण करणार हा एक मोठा प्रश्न आहे. एखाद्या साध्या व्हिडिओ ह्यांना 2 महिने झाला अहवाल देत नाही डेप्युटी सी ओंना, आणि ग्रामसेवकाची बदली व्हावी म्हणून डेप्युटी सी ओंना वारंवार भेटावं लागतं हे शोकांतिक आहे. मी माननीय नूतन सी ओ मनीषा आवाळे मॅडमना मी या माध्यमातून विनंती करतो की कुंभारीचा जो ग्रामसेवक आहे ढेपे, ते गेल्या 15 वर्षापासून एकाच ठिकाणी, त्याच्यापूर्वी त्याचे वडील होते, एकंदरीत हे राजकीय वारसा त्या ठिकाणी चालवत आहेत का असा एक प्रश्न प्रहारच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यांच्या खात्याने चौकशी करण्यात यावी आणि त्यांना तातडीने त्या ठिकाणी बदली करून त्यांना निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी आज प्रहारच्या वतीने 1-2 मिनिटासाठी या ठिकाणी आम्ही आज शेळकंदे यांच्या कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केला होता. मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की महाराष्ट्रातील ज्या पद्धतीने गतिमान सरकार चालवत आहे, परंतु या जिल्हा परिषदमध्ये याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं आणि या मिनी मंत्रालयामध्ये एखाद्या साध्या ग्रामसेवकाची जर बदली होत असेल तर ग्रामसेवक मात्र सीओंपेक्षा मोठा आहे का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. येत्या 8 दिवसात जर कारवाई झाली नाही तर हे आम्ही थोडे कमी लोक आले होते, यानंतर मोठे लोक आणून सगळे हजारो लोक आणून कार्यालयात अचानकपणे ठिय्या आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही. कुंभारी लोकच म्हणतात की ग्रामसेवक खास राहते म्हणतात. बघा एक गोष्ट आहे, लोक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा ज्याला कायदा का म्हणतो हा महत्वाचा आहे. आपला राज्य कायद्याने चालतो, लोकांच्या मनाने चालतो.